चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे नागपूर लोहमार्ग पोलीस भरती हा जो पेपर झाला होता 8 एप्रिल 2018 ला, ठीक आहे, या पेपरचं विश्लेषण आपण बघणार आहे। बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न होता तो उठला आणि एकदम सिंपल प्रश्न आहे, बघा तो उठला आणि चटकन निघून गेला, चटकन निघून गेला आणि तुम्हाला इथे विचारलेला आहे की या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। इथे त्यांनी अधोरेखित केलेला आहे आणि, आणि मग हा एकदम सिंपल प्रश्न आहे। हे आणि उभयान्वयव्यय आहे हे कोणालाही समजते, ठीक आहे, एवढा सिंपल आहे। पण जेव्हा तुम्ही पेपरचा अभ्यास करता तेव्हा काय करायचं, चटकन हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आणि मग तुम्हाला इथे लाईट लागायला हवा की चटकन हा शब्द अभ्यस्त शब्द आहे, लक्षात आलं। चटकन पटकन हे अनुकरण वाचक मध्ये येतात, ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येणं जरुरी आहे। मग पेपर वाचताना अनालिसिस करताना ह्या गोष्टी पण बघत चला, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा कधी कधी जे प्रश्न असतात काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रश्नपत्रिकेतच मिळतात, तसा हा प्रकार आहे। व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते, म्हणजे आधीच्या याच्यात त्यांनी आणि अधोरेखित केलं आणि विचारलं शब्दाची जात काय आहे, आणि नंतरचा प्रश्न आहे की व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणत्या प्रकारचे वाक्य तयार होते, म्हणजे आणि हे उभयान्वयी अव्यय हे तुम्हाला ऑलरेडी लक्षात येते पुढच्या प्रश्नावरून, बरोबर आहे। मग आता बघा व आणि किंवा ही जी उभयान्वयी अव्यय ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय। एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ती संयुक्त वाक्यच असतात, काय असतात, संयुक्त वाक्यच असतात। मग आता तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की प्रधानत्व सूचक उभयान्वयी चार प्रकारची आहे, ठीक, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक। मग या चार पैकी कोणत्याही उभयान्वयी अव्ययांनी जर दोन किंवा अधिक वाक्य जोडलेली असतील तर त्याला संयुक्त वाक्यच म्हणतात। आणि दुसरा जो प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, त्याचे पण चार प्रकार आहेत, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक। त्यापैकी एखाद्या उभयान्वयी अव्ययांनी जर दोन वाक्य जोडलेली असतील किंवा संबंधी व दर्शक सर्वनामाने एकत्र जर काही वाक्य जोडलेली असतील तर ती वाक्य मिश्र वाक्य असतात, ती वाक्य कोणती असतात, मिश्र वाक्य असतात, ठीक आहे। मग आणि आपल्याला जी दिलेली आहे तिथे व आणि किंवा ही जी आहे ही काय आहे, त्यातलं व आणि जे आहे हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, ठीक आहे, आणि किंवा हे जे आहे हे किंवा विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, पण हे तिन्ही उभयान्वयी अव्यय जे दिलेले आहेत ती प्रधानत्व सूचक मध्ये येतात आणि म्हणून यांनी जोडलेलं वाक्य हे काय असेल, संयुक्त वाक्य असेल। मग त्यांनी पर्याय दिले होते आपल्याला मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य यापैकी नाही, बरोबर आहे, केवळ वाक्यामध्ये उभयान्वयी अव्ययच नसते हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, आणि चौथा पर्याय यापैकी नाही आहे, मग मिश्र आणि संयुक्त, मग हे जर माहिती असेल तर तुम्हाला लगेच ते ओळखता येते। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, बाजारहाट या शब्दात कोणता समास आहे, बाजारहाट या शब्दामध्ये कोणता समास आहे, बाजारहाट या शब्दामध्ये कोणता समास आहे। बघा आता हा बाजारहाट शब्द जो आहे हा सामासिक शब्द तर आहेच, बरोबर आहे, पण हा अभ्यस्त शब्द सुद्धा आहे आणि हा अंशाभ्यस्त शब्द आहे। याच्यामधला बाजार हा फारसी शब्द आहे, हाट हा मराठी शब्द आहे, म्हणजे हे कॉम्बिनेशन फारसी प्लस मराठी असं आहे, म्हणजे हाही प्रश्न विचारू शकतात तुम्हाला खालील पैकी कोणता शब्द फारसी प्लस मराठी असा बनलेला आहे, तर बाजारहाट हा अंशाभ्यस्त शब्द आहे, हे पण माहिती पाहिजे तुम्हाला, ठीक आहे। मग आता हा सामासिक शब्द सुद्धा आहे, मग आपण हा समास सामासिक शब्द जेव्हा वापरतो ठीक तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मला बाजारहाट करायचा आहे, बाजारहाट करायचा आहे म्हणजेच काय, बाजारहाट जे आहे हे आपण 8 दिवसाची 15 दिवसाचे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची खरेदी, ठीक आहे, मग भाजीपाला किराणा वगैरे हे जे असतात या सर्व गोष्टींचा समावेश भाजीपाला याच्यामध्ये येतो, बाजारहाट मध्ये येतो, बरोबर आहे। आणि म्हणून
बाजार आणि हाट या दोन शब्द सारख्याच आणखीन काही गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे आणि म्हणून हा शब्द समाहार द्वंद्वच आहे. कशाचा? समाहार द्वंद्व. मग तुम्हाला माहितीच आहे की समाहार द्वंद्वचे काय वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, दोन्ही पद महत्वाची असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर या समाहार द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दामध्ये जी दोन शब्द दिलेले असतात त्यासारख्याच इतरही गोष्टींचा समावेश असतो. मग या बाजारहाटमध्ये अनेक ज्या गोष्टी आपल्याला दैनंदिन लागतात त्या गोष्टीची खरेदी म्हणजे बाजारहाट आपण म्हणतो, हे लक्षात घ्या. बरोबर आहे, असं होत नाही की एखादा बाजारहाट करायला गेला आणि कार घेऊन आला मर्सिडीज, असं होत नाही, कारण ती खरेदी बाजारहाटमध्ये येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या या लेवलच्या ज्या खरेदी आहेत सर्व, ठीक आहे, वस्तू विकत घेणं आहे, त्या सर्व बाजारहाटमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मरणात खरोखर जग जगते अलंकार ओळखायचा आहे आपल्याला. मरणात खरोखर जग जगते, मरणात खरोखर जग जगते. ठीक, बघा मरणात कसं काय जगते, लगेच प्रश्न पडतो आपल्याला. म्हणजे इथे तुम्हाला विरोधाभास अलंकार आहे लगेच लक्षात येते, कारण विरोधाभास अलंकारामध्ये दोन परस्पर विरुद्ध गोष्टी घटना आपल्या समोर येतात. ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र तसा विरोध त्यांच्यामध्ये नसतो. मग मरणात खरोखर जग जगते हा कसा कोणता हे आहे, विरोधाभास. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो तो मरतोच. तुम्हाला माहितीये, मला माहितीये, मी एक दिवस मरणार आहे, तुम्ही एक दिवस मरणार आहे, तरी पण आपण जगण्यासाठी धडपडतो. ठीक, मग प्रत्येकाला माहितीये की आपण मरणार आहे, तरी सुद्धा प्रत्येक जण काय होत आहे, जगण्यासाठी धडपडतो. म्हणजे इथे तुम्हाला वरवर विरोध वाटतो पण तसा प्रत्यक्षामध्ये विरोध नाही आणि म्हणून इथे कोणता समास होतो, विरोधाभास. बघा त्यांनी पर्याय दिले होते दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकारामध्ये एखादी गोष्ट एखादी कल्पना तत्व पटवून देण्यासाठी तशा प्रकारचं उदाहरण दिलेलं असते, मग तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. बरोबर आहे ना, जसं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, अशा प्रकारचं उदाहरण. ठीक आहे, उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू वाटे भासे गमे यासारखे साम्यसूचक शब्द वापरलेले असतात. बरोबर आहे, आणि विरोधाभास अलंकारामध्ये वरवर विरोध दिसतो प्रत्यक्षात विरोध नसतो. मग तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. आणि चौथा दिलेला आहे त्यांनी सार अलंकार. सार अलंकारामध्ये दिलेला घटनाक्रमात चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो. मग ही जी लक्षणं आहेत अलंकाराची ही आपल्याला एका शब्दात सांगता आली पाहिजे, अलंकाराचं नाव घेतल्या घेतल्या, जेणेकरून तुम्हाला लगेच वाक्य ओळखता येते. बरोबर आहे, मग काही पुस्तकांमध्ये काय काय फक्तच उदाहरणं दिलेली आहे आणि स्पष्टीकरणच दिलेलं नाही त्याचं, आणि मग विद्यार्थ्यांना ते कळत नाही उदाहरणं कोणकोणती लक्षात ठेवणार तुम्ही. कोणतंही उदाहरण दिलं की त्या उदाहरणातून काय म्हणायचं आहे कवीला हे लक्षात आल्यानंतर त्याचा अलंकाराशी संबंध लावला आणि त्या अलंकाराची लक्षणं तुम्हाला माहिती असली की अलंकार लगेच ओळखता येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द कोणता. बघा शब्दसिद्धी नावाचं एक प्रकरण आपल्याला बघायचं असते आणि त्या शब्दसिद्धीमध्ये हे सर्व प्रकारचे शब्द आपण बघत असतो, सिद्ध शब्द, साधित शब्द. मग त्या सिद्ध शब्दामध्ये तत्सम, तद्भव, देशी शब्द, साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित. ठीक आहे, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द असे सर्व शब्द आपल्याला बघायचे असतात. मग आता बघा आपल्याला त्यांनी तत्सम शब्द विचारलेला आहे. तत्सम या शब्दाचा अर्थ होतो त्यासारखे. मग मराठीमध्ये जे संस्कृत शब्द आहेत आणि जे जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपामध्ये बदल न होता मराठीत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. मग आता बघा अडकित्ता हा शब्द मराठी भाषेतला नाही, हा परभाषीय शब्द आहे, कानडी मधून आलेला आहे. पगार, पगार हा शब्द फारसी अरबी भाषेतून आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हाड, हाड हा शब्द देशी शब्द आहे. आणि ग्रंथ हा जो शब्द आहे हा संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसा आलेला आहे आणि म्हणून ते आपलं उत्तर आहे. मग खालीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे तर ग्रंथ. ठीक आहे, त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही. ठीक आहे, तो पगार जो सांगितलं मी तुम्हाला, पगार हा पोर्तुगीज शब्द आहे, फारसी अरबी नाही. ठीक आहे, आता पुन्हा एक प्रश्न विचारला बघा त्यांनी, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही, तर त्यांनी दिलेला आहे बटाटा. ठीक आहे, आपण कालच्याच एक्सप्लेनेशन मध्ये बघितला हा प्रश्न होता, बटाटा पोर्तुगीजांनीच भारतात आणला
ठीक आहे, तंबाखू ही पोर्तुगीजांनी भारतात आणली, म्हणजे हा बटाटा पोर्तुगीज शब्द आहे, पगार हा सुद्धा पोर्तुगीज शब्द आहे, ठीक आहे, चावी हा कानडी शब्द आहे, मग आपण त्याला चावी म्हणतो ती गोष्ट वेगळी, त्याच्यानंतर चिंदी, तर चिंदी हा शब्द पोर्तुगीज मधला नाही, ठीक आहे, त्याच्यानंतर खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द निवडा, ठीक आहे, आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये हा गैरसमज असतो, म्हणजे आपण व्यवस्थित बघत नाही की उपसर्ग हे शब्दाच्या पूर्वी लागतात की नंतर लागतात, हे सांगितलं तर कोणी पण सांगते पूर्वी, ठीक आहे, पण एक वेळ असा प्रश्न विचारला होता की उपसर्ग हे शब्दाच्या मागे लागतात की पुढे लागतात, मग बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं, ठीक आहे, तर उपसर्ग हे शब्दाच्या मागे लागतात, अगोदर लागतात, पूर्वी लागतात, ठीक आहे, कोणताही शब्द लिहिल्यानंतर हा त्या शब्दाचा पुढचा भाग आणि हा मागचा भाग, मग उपसर्ग इकडे लागत असतात, अगोदर लागतात, पूर्वी लागतात, मागे लागतात, बरोबर, तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती नसतात आणि बऱ्याच वेळा मग काय होतं हे ह्या गोष्टी शिकवल्या पण जात नाही, तर बघा लक्ष द्या, उपसर्ग साधित शब्द आपल्याला बघायचा आहे उशीर, बरोबर आहे, याच्यामध्ये कोणताही उपसर्ग नाही आणि कोणता प्रत्यय पण नाही, त्याच्यानंतर ऐरण, ऐरण या शब्दामध्ये सुद्धा कुठलाही उपसर्ग किंवा प्रत्यय लागलेला नाही त्याला, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे ऐनवेळ, तिसरा शब्द दिलेला आहे ऐनवेळ, तर ऐनवेळ हा शब्द काय आहे, उपसर्ग घटित शब्द आहे, वेळ हा मूळ शब्द आहे आणि ऐन हा फारसी अरबी उपसर्ग आहे, ऐन बे गैर, ठीक आहे, बद अशा सारखे उपसर्ग जे आहेत हे काय फारसी अरबी उपसर्ग आहे आणि म्हणून हा उपसर्ग घटित शब्द आहे आणि हा उपसर्ग शब्दाच्या मागे लागलेला आहे, पूर्वी लागलेला आहे, अगोदर लागलेला आहे, हा शब्दाच्या पुढचा भाग असतो, लक्षात आलं, तर ऐन वेळ हाच काय तिथे उपसर्ग साधित शब्द आहे आणि नंतर जो दिलेला आहे त्यांनी वेळेवर तो सुद्धा उपसर्ग साधित शब्द नाही, ठीक, तो ते काय म्हणताय तुम्हाला शब्द योग्य हवे आहे तिथे वर, नंतरचा प्रश्न आहे बघा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा, ठीक आहे, एकदम सिंपल शब्द आहे आणि हे शुद्ध लेखनाचे जे शब्द आहेत तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मागच्या परीक्षेमध्ये कुठेतरी विचारलेले शब्द बहुधा रिपीट झालेले असतात, ठीक आहे, मग हे शब्द लगेच तुमच्या लक्षात येत, बघा आयुष्य शब्द आहे पण त्यांनी त्याला असं लिहिलं आहे आयुष्य, आता या आयुष्याला काही अर्थ नाही, ठीक, त्यामुळे हा शब्द शुद्ध नाहीये, त्याच्यानंतर त्यांनी दिलेला आहे बघा आयुष्य, मग आपल्याला बघितल्या बघितल्या समजते की आयुष्य बरोबर असायला पाहिजे तरी पण बाकीचे शब्द चेक करायचे, नंतर जो दिलेला आहे त्यांनी तिसरा पर्याय आयुक्ष, क्षत्रियाचा क्ष दिलेला आहे तर आपल्याला लगेच लक्षात येते की हा शब्द शुद्ध नाहीये आणि नंतर त्यांनी दिलेला आहे आयुष्य, चौथा पर्याय जो आहे तो त्यांनी दिलेला आहे आयुष्य पण याच्यामधला यू जो आहे तो दीर्घ दिलेला आहे, ठीक आहे, तर बघितला बघितलाच आपल्या डोळ्याला ते योग्य वाटत नाही, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नियम लावता येत नसतो शुद्ध लेखनासाठी, आपल्या ते लिहिण्याची पद्धत किंवा आपण नेहमी जे वाचतो त्यावरून तुम्हाला ओळखता येते, लगेच आपल्याला समजते की असं आपण कधीच लिहित नाही आणि म्हणून हा योग्य आहे शुद्ध लेखन दृष्टी, ठीक आहे, त्याच्यानंतर केलेले उपकार जो जाणत नाही तो, ठीक आहे, असं विचारलेलं आहे, आता हे प्रश्न एवढे रिपीट झालेले आहेत की बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील, मग तुम्हाला माहिती आहे केलेले उपकार जाणणारा जो असतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो, केलेले उपकार जाणणारा, आणि न जाणणारा किंवा जो उपकार जाणत नाही केलेले त्याला आपण कृतघ्न म्हणतो, काय म्हणतो, केलेले उपकार विसरणारा न जाणणारा म्हणजे कोण, कृतघ्न, ठीक आहे, मग त्यांनी पहिलाच पर्याय कृतघ्न दिला होता, सॉरी नंतरचा पर्याय त्यांनी दिलेला आहे कृतज्ञ, ठीक आहे, तर कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणारा, नंतर त्यांनी पर्याय दिला होता निरीच्छ, निरीच्छ कशाला म्हणतो आपण, ज्याला कसलीही इच्छा आशा आकांक्षा नाही त्याला आपण निरीच्छ म्हणणार, आणि त्याच्यानंतर दिलं होतं कर्मयोगी, मग कर्मयोगी काय सामासिक शब्द पण म्हणते, जो कर्माचा योग आहे, कर्म हाच त्याचा योग आहे, ठीक आहे, म्हणजे कर्माने जी व्यक्ती महान आहे त्यांना आपण कर्मयोगी म्हणतो, त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे बघा प्रश्न एक म्हण दिलेली आहे, ठीक आहे, एकदम सिंपल आहे, भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ, ठीक आहे,
म्हणजे आपल्याला लगेच समजते भीक नको म्हणजे उपकार करू नको बाबा, परंतु आमच्यावर संकटही आणू नको, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. मग बघा त्यांनी काय पर्याय दिले होते. पहिला पर्याय होता चांगले करायला गेले असता वाईट घडणे, तर हा त्याचा अर्थ होत नाही. भीक मागायला गेलो असता कुत्र अंगावर येणे हा तर अजिबात नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे हे सुद्धा नाही. उपकार नकोत पण छळ आवर हे मात्र बरोबर आहे, बरोबर आहे. तर हे जे म्हणी जे आहेत ह्या म्हणी वाचल्या की तुम्हाला लगेच लक्षात येतं. लोखंडाचे चणे खाणे, ठीक आहे, या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आणि त्यांनी पर्याय दिलेले आहेत बघा, उद्योगधंदा करणे, लोखंडाचे चणे खाणे म्हणजे उद्योगधंदा करणे नाही, ठीक आहे. भरपूर परिश्रम करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे, दुसरा पर्याय. लोखंडाचे चणे खाणे म्हणजेच काय, खूप परिश्रम करणे, खूप कष्ट करणे, ठीक आहे. नंतर तिसरा पर्याय भरपूर खाद्य खाणे, चौथा पर्याय वरील सर्व चूक, ठीक. तर दुसऱ्या नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा, ठीक आहे. प्राचीन, मग तुम्हाला माहिती आहे याच्या विरुद्धार्थी शब्द, ठीक. पर्याय काय दिलेला आहे बघा त्यांनी. बऱ्याच वेळेला माहिती असतो आपल्याला शब्द, पण बरेच विद्यार्थी पर्याय वाचल्यानंतर कन्फ्युज पण होतात, ठीक आहे. तर त्यांनी बघा पहिला पर्याय काय दिलेला आहे, पौर्वात्य. तर प्राचीन म्हणजे पौर्वात्य नाही. पौर्वात्य कोणाला म्हणतो आपण, पूर्वेकडचे जे राष्ट्र आहेत आपल्या त्यांना पौर्वात्य म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्वाचीन, तर अर्वाचीन म्हणजे अलीकडचा. मग प्राचीन इतिहास आणि अर्वाचीन इतिहास, बरोबर आहे ना. तर अर्वाचीन हा शब्द काय, प्राचीनच्या विरुद्धार्थी शब्द आहे, ठीक आहे. आणि पाश्चात्य, तर पाश्चात्य सुद्धा नाही. पश्चिमेकडचे जे राष्ट्र आहेत त्यांना आपण पाश्चात्य राष्ट्र म्हणतो, पूर्वेकडचे पौर्वात्य, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी त्यांनी पर्याय दिला होता बघा, पारंपरिक. तर पारंपरिक तुम्हाला माहिती आहे, जे परंपरेनं चालत आलेलं आहे त्याला आपण पारंपरिक म्हणतो, ठीक आहे. आणि म्हणून त्या प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. त्याच्यानंतर कौमुदी, ठीक. मग तुम्हाला कविता माहिती असेल, कौमुदी हसते आहे, तर कौमुदी या शब्दाचा अर्थ काय, चांदणे. कौमुदी म्हणजे काय, चांदणे, ठीक आहे. इथे त्यांनी पर्याय काय दिले होते बघा, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पहिला पर्याय होता वृत्तपत्र, काही संबंध नाही, ठीक आहे. होडी, याचा पण काही संबंध नाही इथे. आणि कुमारिका, ठीक. कौमुदी म्हणजे कुमारिका, म्हणजे हे सर्व गोंधळ करण्यासाठी टाकलेले असतात. कुमारिका आणि कौमुदी याचा पण काही संबंध नाही. कौमुदी म्हणजे काय, चांदणे, ठीक. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात. एखाद्याच्या तोंडातलं वाक्य जेव्हा आपण लिहितो तेव्हा कोणतं चिन्ह वापरतात, ठीक आहे. तर त्याला अवतरण चिन्ह म्हणतात. त्याला काय म्हणतात, अवतरण चिन्ह. जसं बघा आपण बऱ्याच वेळेला लिहितो, टिळक म्हणता, टिळक म्हणता, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे आपण अवतरण चिन्हामध्ये लिहितो, याला अवतरण चिन्ह म्हणतात. मग तोंडचे वाक्य लिहिताना, ठीक आहे, नेताजी म्हणतात तुम्ही मला, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, मग हे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. स्वामी विवेकानंद म्हणतात युवकांनो उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धीपर्यंत थांबू नका, मग हे अवतरण चिन्हामध्ये लिहितो आपण. तर तोंडचे उद्गार लिहिताना, ठीक आहे, तानाजी म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचे मग रायवाचे, तर हे तोंडचे वाक्य लिहिताना आपण काय करतो, अवतरण चिन्हामध्ये लिहितो. मग या चिन्हांचे सुद्धा तुम्हाला उपयोग माहिती असणं जरुरी आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता इथे थांबणार. अशा प्रकारे आपण या पेपरचं सर्व विश्लेषण बघितलं, ठीक आहे. उद्या आपण वेगळा पेपर बघणार पुढचा.